विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. पहा, एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे. दुकानदाराने दीपावली निमित्त 12% सूट दिली तर ग्राहकास तो पंखा किती रुपयांना मिळेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. छापील किंमत 2500 दिलेली आहे, त्यामध्ये ठरल्याप्रमाणे 12% सूट आहे. म्हणजे पहिल्या प्रथम आपल्याला या उदाहरणामध्ये किती सूट मिळेल असं करावं लागणार आहे. म्हणून पहिल्या प्रथम सूट बरोबर छापील किंमत गुणिले सेकडा सूट या सूत्राचा उपयोग करून आपल्याला सूट करावी लागेल. मग छापील किंमत किती आहे? 2500 रुपये. म्हणजे 2500 गुणिले सेकडा सूट किती आहे? 12. म्हणजे 100 ला 12, म्हणून 12/100. सामायिक घटकांचा लोप करता येईल. या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य, या ठिकाणी लोप झालेला आहे. म्हणून शिल्लक काय आहे? 25 × 11 = 12. या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. काय होईल गुणाकार? 12 चा 12 आपल्याला येत असेल, म्हणून 12 ने आपण गुणून घेऊया. मग 25 ने 12 ला गुणलं काय अडचण येणार नाहीये. मग 12 × 5 = 60, 44 + 24 = 30. म्हणजे या ठिकाणी या पंख्यामध्ये 12% सूट दिल्यामुळं एकूण सूट 300 रुपये मिळणार आहे. आपल्याला उदाहरणामध्ये सूट विचारलेली नाहीये. उदाहरणामध्ये आपल्याला तो पंखा ग्राहकास किती रुपयांना मिळेल असं विचारलेलं आहे. म्हणजे छापील किमतीमधनं आपल्याला ही दिलेली सूट जी आहे दुकानदारांना दीपावली निमित्त ती वजा करावी लागेल. आणि जी रक्कम वजाबाकीची येईल ती रक्कम म्हणजे त्या पंख्याची काय असेल? विक्री किंमत असणार आहे. म्हणजे तो ग्राहकाला तेवढ्या किमतीला मिळणार आहे. म्हणून पंख्याची किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट असं या ठिकाणी सूत्र वापरावं लागेल. मग छापील किंमत किती आहे? 2500 वजा मिळणारी सूट 300. ही वजाबाकी आपण केल्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल? शून्यामधून शून्य गेला, शून्यातून शून्य गेला, 5 + 3 = 2, 2 + 2. म्हणजे वजाबाकी किती आली? 2200 रुपये. ही त्या पंख्याची विक्री किंमत असणारी, म्हणजे याच किमतीला ग्राहकाला तो पंखा मिळणार आहे. पर्यायाकडे आपण बघूया. पहिला पर्याय ठिकाणी दिलाय 2100. दुसरा पर्याय आहे 2200. आपल्या पर्यायाशी ही जी काही वजाबाकी केली आहे ती मिळत जुळत आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतर आपण दुसरं एक उदाहरण बघूया.